हजार दोनपासून सुरुवात झाली आणि कासवाच्या गतीने का होईना पण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विशेषतः याचा या, या खेळाचा जास्तीत जास्त प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे कारण आपल्याकडे क्रिकेट या खेळाचा वेळ आहे कारण बॉल आणि बॅटचा संबंध सुरुवातीपासूनच आपल्याकडे खेळत आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे फुल टॉस आलेला बॉल हा डायरेक्ट सिक्स ज्याप्रमाणे मारतात यामध्ये हुमर मारला जातो आणि प्रत्येक खेळाडूला हा हुमर मारण्याची संधी बेसबॉल खेळाडूमुळे मिळते त्यामुळे हिट अँड रन म्हणजे तुम्ही बॉल मारायचा आणि धावायचं आहे या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे या खेळामध्ये समयसूचकता प्रेझेन्स ऑफ माइंड त्याला आपण म्हणतो शोल्डरची पावर आणि तुमचा दम धावण्याचं जे स्प्रिंट रनर जे असतात या तीन खेळां गोष्टी जर ज्या खेळाडूंकडे आहेत ते संघ जास्तीत जास्त पलाढ्य ठरतात आता महाराष्ट्रातील जर विचार केला तर सुरुवातीला पाच जिल्हे त्या ठिकाणी आम्हाला अफिलेटेड होते आज अठ्ठावीस जिल्हे आहेत आणि त्यापैकी पंचवीस जिल्हे या सांगली ठिकाणी सहभागी झालेले आहेत आता त्यामध्ये पुरुषांचे पंचवीस संघ असले पण त्या आपण जे बघतो की ज्या स्पर्धा ज्या सांगली जिल्ह्याने आयोजित केल्यात ह्या स्पर्धा यापूर्वी देखील त्यांनी कॅश अवॉर्डची स्पर्धा ही बत्तीस शिरा बत्तीस शिराळ्याला आयोजित केली होती त्यानंतर दुसऱ्यांदा आम्ही या सांगली जिल्ह्यात त्या ठिकाणी स्पर्धा आयोजित करतोय आणि सांगली जिल्ह्यांनी जे आयोजन केलेलं आहे कमी कालावधीत उत्कृष्ट आयोजन त्यांनी या ठिकाणी केलं पण या ठिकाणी सांगली जिल्ह्यात ज्याप्रमाणे कुस्ती आहेत इतर वैयक्तिक स्पर्धा आहेत या स्पर्धांना जसा प्रेक्षकांचा सहभाग लाभतो त्याप्रमाणे या ठिकाणी आम्हाला सांगली जिल्ह्यातील प्रेक्षकांनी सहभाग देऊन या खेळाचा जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं असं मी त्यांना आवाहन करतो